इराणच्या विरोधात उन्मत्त भाषा वापरली गेली. डॉक्टर निरगुडकर यांच्यावर उपचार करू नका असे बदनामीकारक मेसेज सोशल मीडियातून व्हायरल केले. एकीकडे डॉक्टर पदाधिकाऱ्यांची ही अरेरावी, तर दुसरीकडे हा दुरावा कमी करण्यासाठी नांदेडमधील डॉक्टरांनी स्वतःहून एक पाऊल पुढे टाकले. डॉक्टर आणि रुग्णांमधील नातं पुन्हा दृढ करण्यासाठी नांदेड पॅटर्न राबवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतलाय. कट प्रॅक्टिस बंद करावी, कमीत कमी बिल आकारणी करावी असे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. तुमच्याच पॅथीचं नाही तर बाकी पॅथींनी सुद्धा पॉझिटिव्हली सांगितलं की आम्ही पण तुमच्यासोबत आहोत. म्हणजे आमची संघटना सोडून जा, निमा संघटना, हिमा संघटना, त्यांच्यासुद्धा मला फोन येतात की तुम्ही हे जे करताय त्याचा आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. म्हणजे ही एक म्हणजे एक उल्लेखनीय गोष्ट आहे की त्यांनीसुद्धा म्हणजे यामध्ये म्हणजे आमच्याशी सोबत येण्याचा प्रयत्न करत आहे. 100% त्याची सगळी प्रोसेस सुरू झालेली आहे. रेडिओलॉजिस्ट असोसिएशननी त्याच्या आधीच हा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यानंतर फिजिशियन असोसिएशनने घेतला आहे. गायनिक सोसायटीबद्दल त्याबद्दल विचार करत आहे. आणि आयएमएने सर्वच सोसायटीतला या बाबतीत आव्हान केलेलं आहे की तुम्ही तुमच्यामध्ये विचार करा आणि असा निर्णय घ्या. आणि मला असं वाटतं की पुढच्या काही काळामध्ये नांदेड आयएमए हा अतिशय चांगला पॅटर्न नांदेडमध्ये राहतील. संपकाळात व्ही 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांना आलेल्या धमकीचे मेसेज चुकीचे असल्याचं या डॉक्टरांनी सांगितलं. सगळेच आमच्या विरुद्ध आहेत अशी एक प्रतिक्रिया प्रत्येक न्यायालय विरुद्ध लिहिली आहे. मीडियाला असं एक पण हे काय पुढं आपल्याला हे जे 5 30 5 ह्याच्या